छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे सहकारी उदय सामंतजी, अदितीताई तटकरे, सुनीलजी तटकरे, निरंजनजी डावखरे, अनिकेतजी तटकरे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, भरतजी गोगावले, प्रशांतजी ठाकूर, महेंद्रजी थोरवे, महेंद्रजी दळवी, धैर्यशीलजी पाटील, श्री अविनाश कोळी, श्री महेंद्र कल्याणकर, श्री प्रवीण पवार, श्री योगेश मसे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम स्वराज्य भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीचे महासूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना देखील या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो। खरं म्हणजे रायगड ही सुशासनाची राजधानी आहे। शौर्य, धैर्य आणि सामर्थ्य या त्रिसूत्रीचा मूलमंत्र आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातही एक अत्यंत महत्त्वाची कर्मभूमी म्हणून आपण याच रायगडकडे पाहतो। कान्होजी आंग्रे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, समर्थ श्री रामदास स्वामी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या कालामध्ये नानासाहेब आणि अप्पासाहेब धर्माधिकारी असतील, पांडुरंग शास्त्री आठवले असतील, अशा अनेक लोकांची नावं घेता येतील की ज्यांच्यामुळे या भूमीला एक वेगळंच महत्व हे या ठिकाणी प्राप्त झालंय। आणि आता या आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निर्धार आहे की ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं, राजाकरता प्रजा नाही, प्रजेकरता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेची सेवा करण्याकरता प्रशासन, तोच भाव मनामध्ये ठेवून या ठिकाणी शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे। आणि आपण पाहू शकतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये जिल्ह्यातल्या 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त लाभ हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे। आपण पाहू शकत होतो प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी होते, 50 लाखापर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे। आणि हा लाभ मिळवताना एकाही लाभार्थ्याला चक्कर मारावी लागली नाही, कोणालाही हाजी हाजी करावी लागली नाही, कोणालाही लाचलुचपतीचा अवलंब करावा लागणार नाही। थेट प्रत्येकाला त्याच्या दारामध्ये हा लाभ देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण सुरू केलंय। आज खरं म्हणजे अजितदारांनी उल्लेख केला हा रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण पनवेल तिकडे ठाणे जिल्ह्यातलं समजा नवी मुंबई असेल, रायगडचा उरलेला सगळा भाग असेल, असा जर आपण एकत्रित विचार केला तर बंधू भगिनींनो, गेले 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास हा मुंबईमुळे झाला, पण पुढचे 25 वर्ष महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र हा रायगड जिल्हा असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललंय, पण दुसरीकडे आपल्याला हे देखील सांगितलं पाहिजे की आधुनिक जगामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेटा सगळ्यात महत्त्वाचा आहे। पूर्वी
ऑइल तेल सगळ्यात महत्वाचं होतं, पण आता डेटाची किंमत तेलापेक्षा जास्त झाली आहे आणि देशाची डेटा राजधानी ही आमचं रायगड आणि नवी मुंबई झालेलं आहे. देशाची डेटा सेंटरची 65% कॅपॅसिटी ही आपल्या या भागामध्ये तयार झालेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये डेटातनं जी व्हॅल्यू तयार होणार आहे ती व्हॅल्यू कॅप्चर करण्याचं काम हा रायगड जिल्हा आणि या ठिकाणी आमचा नवी मुंबईचा भाग हे दोन भाग मिळून निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सोयी सुविधा असतील, या ठिकाणी रेल्वेची कामं, एअरपोर्टचं काम, रस्त्यांची कामं ही खूप मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, जेएनपीटी सारखा पोर्ट असेल, तिकडे दिघी सारखा पोर्ट असेल, याच्यामुळे एक अशी इकोसिस्टीम तयार झाली आहे की निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात राज्यातली इन्व्हेस्टमेंट ही या भागात आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आनंद वाटतो की वेगवेगळ्या प्रकारे जे काम आपण हातामध्ये घेतलेले आहेत त्या कामांच्या माध्यमातून या रायगडचा संपूर्ण चित्र जे आहे हे चित्र आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदलतोय. आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की नवीन सरकार आल्यानंतर सामान्य माणसाचा विचार आम्ही सुरू केला. आमचा शेतकरी असेल, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 1 रुपयात विमा देण्याचा विषय असेल, आमचा भाताचा शेतकरी त्याला त्या ठिकाणी बोनस देण्याचा विषय असेल, आमच्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला थेट मदतीचा विषय असेल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करून मोदीजींच्या 6,000 रुपयांसोबत राज्याचेही 6,000 रुपये हे शेतकऱ्याला देण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपण या ठिकाणी सुरू केले आणि आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न हा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला. आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाची यशस्वीता काय असं मला कोण विचारलं तर मुख्यमंत्री मोदी एवढी मोठी रेकॉर्ड संख्या तर यशस्वीता आहे, पण या संख्येच्या 60% महिला या ठिकाणी आहेत ही खरी याची यशस्वीता आहे. कारण प्रधानमंत्री मोदीजी सांगतात देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलाच आता पुढे नेऊ शकतात, महिलांना सक्षम केलं तरच आमचा देश पुढे जाणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाची चळवळ आम्ही सुरू केली. आमच्या अदितीताईंनी नवीन महिला धोरण तयार केलं आणि येत्या काळामध्ये आमचं सरकार हे महिलांकरता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येत आहे की मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होतील आणि या महिलाच महाराष्ट्राला देखील सक्षम करतील. आज बचत गटाच्या माध्यमातून रिव्हॉल्व्हिंग फंड त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय असेल, आमच्या महिलांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, आमच्या महिलांकरता बचत गट मॉल तयार करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी सुरू केलेले आहेत, याचा देखील मला अतिशय अभिमान आहे. आणि खरं म्हणजे आमच्या महिलांना माहिती, आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला आणि महिलांना एसटीमध्ये 50% सवलत ही आपण त्या ठिकाणी दिली, त्यामुळे आता महिलांना 50% त्या ठिकाणी तिकीट लागतं. महिलांना विनंती आहे, आता घरच्या लोकांना सांगायचं जिल्हास्थानी जायचं असेल तर तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, आम्हाला जाऊ द्या, आम्ही गेलो तर अर्धाच खर्च होतो, त्यामुळे आम्ही सगळे कामं करून येऊ. आणि महिला एवढ्या सक्षम आहेत की ते 100% चांगलंच काम करून येतील, 2 पैसे वाचवूनच येतील. आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा विषय हा या ठिकाणी आपण केलेला आहे. खरं म्हणजे निराधार योजनेमध्ये 1,000 वरून 1,500 रुपये आपण केले, शिष्यवृत्ती आपण 1,000 वरून 7,000 रुपयापर्यंत केली, 10 लाख घरं ओबीसी करता बांधण्याचा निर्धार आपण केला, अशी वेगवेगळी कामं या ठिकाणी केली आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे. मी केवळ एवढंच सांगतो, आता देशामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश
झपाट्यानं विकासाकडे चाललाय. आपल्याला कल्पना आहे 22 जानेवारीला आमच्या अस्मितेचा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी सुरू होतोय. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येमध्ये पुन्हा एकदा उद्घाटित होत आहे आणि ज्या देशावर आणि ज्या प्रभू श्रीरामावर परकीय आक्रमत्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करून आणि त्यांचं मंदिर ध्वस्त केलं होतं, पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आमची अस्मिता, आमचा अभिमान, आमचे राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम हे त्याच ठिकाणी विराजमान होणार आहे. आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो, हा केवळ एक मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम नाही आहे, देशाच्या नवीन अस्मितेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक त्याच्यातही विवाद तयार करतात. काही लोक म्हणतात तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, अरे राम या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे. पण त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा संघर्ष सुरू होता, त्यावेळी काही लोक शेपट्या घालून आपल्या घरामध्ये होते, तेच आज प्रश्न विचारतायत की या ठिकाणी राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का. राम इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे हे त्यांना या निमित्ताने मी सांगून देऊ इच्छितो. आणि काही झालं तरी या देशामध्ये ही जी काही नवीन अस्मिता आहे, ही नवीन अस्मिता नवभारताचा निर्माण करेल आणि त्याचसोबत नव महाराष्ट्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील या ठिकाणी करून दाखवू, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.